हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नए युग की बात बोल रहा हूँ। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून दूर करावं या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती। त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे। नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करू इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली आहे। आता राज्यपालांना पदमुक्त केलं जाणार का हे पाहावं लागेल। दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी सप्टेंबर 2019 महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता। महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणं हे माझ्याकरिता अहोभाग्य होतं। गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेलं प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही। माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील, असं राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलं असल्याचं राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। तसेच याआधीही 12 डिसेंबर 2022 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं। या पत्रात त्यांनी संपूर्ण वादावर आपली भूमिका व्यक्त केली होती। महापुरुषांचा अपमान करण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं। गृहमंत्र्यांनी या संदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती। त्यानंतर आता हे प्रकरण शांत झालेलं असतानाच भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे।